बीड जिले में गन्ने की अधिकता के मामले को जिला प्रशासन ने गंभीरता से नहीं लिया है। गेवराई तालुका में नामदेव जाधव नाम के एक 35 वर्षीय किसान ने आत्महत्या कर ली क्योंकि 2 एकड़ गन्ना नहीं गया था। भाजपा के प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी ने इसके लिए जिला प्रशासन को जिम्मेदार ठहराया है। उन्होंने पश्चिमी महाराष्ट्र में बंद पड़ी फैक्ट्री से गन्ने की तुरंत कटाई की मांग भी इस समय की है। बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गेल्या 1 ते 2 महिन्यापासून ऐरणीवर आहे। जिल्हा प्रशासनाला त्याचं गांभीर्य नाही, सत्ताधाऱ्याला त्याचं गांभीर्य वाटलं नाही। परिणाम गेवराई तालुक्यात आज नामदेव जाधव या 35 वर्षाच्या एका तरुणाने आत्महत्या केली। त्याचा ऊस अद्याप गाळत झाला नाही। खरं म्हणजे 20% ऊस अजूनही गाळपाअभावी शिल्लक आहे। या आत्महत्याला बीड जिल्हा प्रशासन जबाबदार आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे अजूनही शेतकरी फार मोठ्या संकटात असून प्रचंड ऊस शिल्लक आहे। पश्चिम महाराष्ट्रामधील बंद पडलेल्या कारखान्यावरचे हार्वेस्टिंग आणावेत आणि आम्हाला बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळप करावं अशी मागणी भारतीय जनता पार्टी मागच्या अनेक दिवसापासून करते। पण कुठल्याही कुणालाही त्याचं गांभीर्य नाही। जिल्हा प्रशासनाला तर किंचितही गांभीर्य नाही। हा जो बळी गेलाय त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार आहे। प्रशासनाच्या विरोधात कठोर पावलं उचलली पाहिजे अशी आमची मागणी।